चांदोबातील गोष्टी। अरे वा, काय चांदोबातील गोष्टी? होय, चांदोबातील गोष्टी। नमस्कार, मी प्रेरणा पारखी। अक्षय भाषा संस्थेच्या चांदोबातील गोष्टी या कार्यक्रमात सादर करीत आहे तीन कन्या। विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही, तो झाडाजवळ गेला, त्याने प्रेत खांद्यावर घेतले आणि मौनपणे तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला। तेव्हा प्रेतात बसलेला वेताळ म्हणाला, राजा विक्रमादित्य राजा, तू चिकाटीने निर्भय होऊन प्रयत्न करीत आहेस, तू नक्कीच यशस्वी होशील। प्राचीन काळी राजा गजकेतूचा दृढ निश्चय असलेला मुलगा विजय आपल्या प्रयत्नात यशस्वी झाला। मी तुला त्याची गोष्ट सांगतो, नीट लक्ष देऊन ऐक। गजकेतूला राज्याधिकाराची तेवढी आवड नव्हती, राज्यकारभारात त्याचं मन लागत नसे, म्हणूनच त्याने आपल्या मोठ्या मुलाचा प्रतापचा वयात आल्यावर राज्याभिषेक करून द्यायचा असं ठरवलं। या प्रतापराजे, आपले स्थान ग्रहण करा। होय पिताश्री। नमस्कार वजीरजी। प्रतापराजे, आजची आपली भेट अतिशय महत्वाची आहे। महाराजांना आपल्याला काही महत्वाचे सांगायचे। बरोबर वजीरजी, आज आमचा राज्याभिषेक होऊन 30 वर्ष पूर्ण होतील। आता आमचा राज्यकारभारात काही मन लागत नाही। प्रतापराजे, तुम्ही आमचे थोरले चिरंजीव, तुमचा राज्याभिषेक करून आम्ही वानप्रस्थाश्रमात जावे असा विचार करतोय। पिताश्री, तुम्हाला हे राज्यकारभार नकोसा झाला असेल तर तुम्ही या राज्याचे 3 तुकडे करून आम्हा 3 भावांना वाटून द्या। मला एकट्याला नको हे राज्य। प्रतापराजे, काय बोलताय हे आपण? विदेह देशाची जनता हे कदापिही मान्य करणार नाही। विद्रोह होईल देशात हाहाकार माझे। मला असे वाटते की माझ्या एवढाच माझ्या 2 भावांचा विलास आणि उल्हास त्यांचाही या राज्यावर एवढाच हक्क आहे। प्रताप, तुझ्या भावना आम्हाला कळतात रे, पण इथे भावनांपेक्षा स्थिर आणि कृतिशील विचारांना जास्त महत्व आहे। अरे, आपण आपल्या प्रिय देशाविषयी बोलत आहोत, ते काही नाही। प्रतापराजे, तुम्हाला ही जबाबदारी घेतलीच पाहिजे। नाही पिताश्री, मी माझ्या स्वतःच्या भावनांशी प्रतारणा करू शकत नाही। मी एकटा या राज्याचा अधिपती होणार नाही। एक मार्ग आहे महाराज, तिन्ही राजपुत्रांना
तीन महिन्यांसाठी देशाटनाला पाठवावे. तिथे त्यांनी एखादी महत्त्वाची वस्तू प्राप्त करावी आणि परत यावे. त्याची वस्तू सर्वात मौल्यवान त्याला आपण हे राज्य द्यावे. तुमचा अनुभव आणि तुमची बुद्धिमत्ता या दोन्हीचा आम्ही नेहमीच गौरव करत असतो. तुमचा हा सल्ला आम्हास मान्य आहे. प्रतापराजे जा, तुमच्या दोन भावांना तुमच्या समवेत देशाटनाची तयारी करायला सांग. जशी आपली आज्ञा पिताश्री. महाराज, मी तीन उत्तम घोडे आणि शिधासामग्रीची व्यवस्था करायला निघतो. राजाच्या आज्ञेप्रमाणे शुभ दिवस पाहून तिघही राजकुमार देशाटनास निघाले. त्यांच्याजवळ तगडे आणि एकदम प्रशिक्षित तयार असे घोडे होते. लवकरच ते गावाबाहेर पोहोचले. त्यांना प्रथम सुंदर उपवने लागली, नंतर राजमार्ग संपून पायवाटा सुरू झाल्या. रात्र होऊ लागली. एका वटवृक्षाखाली त्यांनी झोपायचं ठरवलं. ते झोपण्याची तयारी करीत असताना तेथे एक साधू आला. तो म्हणाला, मुलांनो, जंगलात रात्रभर उघड्यावर झोपणे धोक्याचे. तुम्ही माझ्या झोपडीत रात्रभर आराम करा, उजाडल्यावर पुढे जा. राजकुमार साधूचे आभार मानून त्याच्या झोपडीत गेले. हरिणा जिनावर ते झोपले. दुसऱ्या दिवशी त्यांना जाग आली तर झोपडीच्या भिंतीवर तीन अतिशय सुंदर कन्यांची चित्रे होती. त्यांनी निरनिराळ्या रंगांची वस्त्रे घातली होती. पहिल्या कन्येचे वस्त्र सोनेरी, तर दुसऱ्या कन्येचे वस्त्र रुपेरी आणि तिसरीचे पोलादासारखे गर्द लाल रंगाचे होते. तिघेही राजकुमार टक लावून त्या चित्रातील सुंदर कन्यकांकडे भान हरपून पाहू लागले. किती अप्रतिम सुंदर आहेत या तीन कन्या. ही सोनेरी वस्त्रातली सुवर्णा हिला प्राप्त करण्यासाठी मी कुठलाही धोका पत्करायला तयार आहे. मी एवढे सौंदर्य आपल्या नगरीत कधी पाहिलेले नाही. ही रुपेरी वस्त्रातील रूपा प्राप्त करण्यास मी कुठलाही धोका पत्करायला तयार आहे. दादा उल्हास, असे नुसते चित्रे पाहून तुम्ही हुरळून जाऊ नका. हे बघा, या कन्या कदाचित खऱ्या नसतील देखील, पण असल्या तर या रक्तवर्णी वस्त्रातील रोहिणीसाठी मी कुठलाही धोका पत्करायला तयार आहे. आपण साधू महाराजांनाच विचारूया. महाराज, या तीन कन्या कोण? मुलांनो, या शापित कन्या आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचणं अथवा त्यांची भेट घेणं कदापिही शक्य नाही. साधू महाराज, तुम्ही मार्गदर्शन केलं तर आम्ही तुमचे ऋणी ना. म्हणून तुम्ही त्या कोठे आहे आणि तिथपर्यंत जाण्याचा मार्ग कोणता हे सांगायची कृपा करावी. ठीक आहे, तुमचा एवढाच हट्ट असेल तर मी ते तुम्हाला सांगतो. पण मी तुम्हाला बजावून ठेवतो की त्या आहेत. तिथपर्यंत जरी तुम्ही पोहोचलात तरी तुम्ही जिवंत परत येऊ शकणार नाही. महाराज, आम्ही तिघे पराक्रमी म्हणून आमच्या राज्यात ओळखले जाऊ. तुम्ही यशस्वी होऊन नक्की परत येऊ असे मला वाटते. Thank you.
चल तर मग मी तुला झोपडीच्या बाहेर जो रस्ता सुरू होतो तिथून मार्ग सांगतो. प्रताप झोपडी बाहेर जात असताना विजय त्याला म्हणाला, दादा साधू महाराज जे काही सांगत आहेत ते तुझ्या घोड्यालाही ऐकू दे. प्रतापने तसेच केले. ज्या मुलीवर तुझे प्रेम जडले आहे ती सुवर्णकन्या आहे. तू पश्चिमेला सुमारे 5 योजने जा. तिथे गेल्यावर तुला एक ओढा दिसेल. तू ओढ्याच्या काठाने गेलास तर तुला एक पूल लागेल. ओढ्याच्या काठावरचा एक दगड घे आणि तो आपल्या तळ हातावर मार. जे रक्त येईल त्याचे 3 थेंब तू ओढ्याच्या पाण्यात टाक आणि म्हण सुवर्णकन्येच्या निवासाकडचा रस्ता दाखव. असे म्हटल्यास त्या पुलाचे रूपांतर सोनेरी जिन्यात होईल. तो जिना चढून तू वर जा. वर गेल्यावर तुला 2 दरवाजे दिसतील, एक लाकडी दरवाजा व एक सोनेरी दरवाजा. सोनेरी दरवाजा उघडून तू आत जा. तिथे एक सोनेरी सुरई दिसेल. ती सुरई घेऊन तू लाकडी दरवाजाने आत गेल्यास तुला तिथे सुवर्णकन्या सापडेल. त्या सोनेरी सुरईतलं पाणी तू त्या सुवर्णकन्येवर टाक. असे केल्यास तुला सुवर्णकन्येबरोबर पुष्कळसे सोने देखील प्राप्त होईल. जा, तुला यश प्राप्ती हो. साधूने सांगितल्याप्रमाणे प्रताप पश्चिमेकडे निघाला. सुमारे 5 योजने गेल्यावर त्याला एक ओढा आणि त्यावर असलेला पूलही दिसला. हे पाहून त्याला अर्धी लढाई जिंकल्यासारखे वाटले. त्याने घोड्याला पाणी दिले, स्वतःची शिदोरी काढली, ताजा तवाना होऊन तो ओढ्यात पाहत म्हणाला, सुवर्णकन्येच्या निवासाकडे जाण्याची वाट दाखव. पण सोन्याचा जिना काही दिसेना. अंधार पडायला लागला. प्रताप निराश होऊ लागला. इतक्यात त्याच्या घोड्याने किंकाळून त्याचे लक्ष वेधले. एक दगड पायाने पुढे फेकला. प्रतापला एकदम साधूचं बोलणं आठवलं. त्याने तो दगड घेऊन स्वतःच्या तळहाताचे रक्त काढले आणि ओढ्यात टाकले. त्या बरोबर लकडी पूल नाहीसा होऊन तिथे सोन्याचा जिना दिसू लागला. प्रताप घाईघाईनं जिना चढून वरती गेला. साधूने सांगितल्याप्रमाणे त्याला 2 दरवाजे दिसले, एक सोन्याचा आणि दुसरा लाकडाचा. सुवर्णकन्येला कधी बघतोय असं झालं होतं त्याला. आणि त्या अधीरपणामुळे तो साधूने सांगितलेल्या सूचना विसरून गेला. लाकडी दारातून न जाता सरळ सोन्याचं दार उघडून आत गेला. सुवर्णकन्या तिथे सोनेरी कपड्यांमध्ये एका सोन्याच्या सिंहासनावर बसली होती. तिच्याकडे पाहून प्रतापचे डोळे दिपूनच गेले. तू माझा उद्धार करायला आला आहेस ना, ये माझ्या जवळ येऊन बैस. इकडे उल्हास आणि विजय काळजीत पडले होते. पण रूपा आणि रोहिणी यांना भेटायला उत्सुक होते. साधूने 1 आठवडा वाट पाहिली. दुःखाने म्हणाला, तुमचा भाऊ बहुतेक मरण पावलाय. तुम्ही या साहसी मोहिमेवर जाण्याचा विचार सोडा. पण उल्हास आणि विजयने आपला निर्धार दर्शवला. तेव्हा साधूने उल्हासला झोपडी बाहेर नेऊन रूपाच्या महालाकडे जाणारा रस्ता सांगितला. उल्हास झोपडी बाहेर जात असताना विजय म्हणाला, उल्हास साधू महाराज काय सांगताहेत ते तुझ्या घोड्यालाही ऐकू दे. उल्हासने तसेच केले. मुला, तू सरळ पूर्व दिशेला 5 योजने जा. तिथे गेल्यावर तुला एक टेकडी दिसेल. त्या टेकडीच्या पायथ्याशी एक शमी वृक्ष आहे. त्या वृक्षाच्या फांदीला एक चांदीची काठी अडकवलेली असेल. ती चांदीची काठी तू हातात घे आणि जमिनीवर आपट.
असे केल्यास तुला भुयारी मार्ग लागेल. त्या मार्गाने तू आतमध्ये जा. आत चालत गेल्यावर तुला एक रुपेरी झोपडी दिसेल व दुसरीकडे रुपेरी पिंजरा टांगलेला आढळेल. त्या पिंजऱ्यात एक रुपेरी पक्षी असेल. त्या रुपेरी पक्ष्याचे रुपेरी पीस तू काढ व झोपडीत जाऊन तू रूपाच्या अंगावर टाक. असे केल्यास रूपाच्या सर्व शक्त्या नाहीशा होतील व ती तुला वश होईल. तुला रूपाबरोबर प्रचंड चांदी देखील मिळेल. जा, यशस्वी भव. उल्हास साधूचा आशीर्वाद घेऊन पुढे निघाला. सुमारे 5 योजने गेल्यावर त्याला साधूने सांगितल्याप्रमाणे टेकडी दिसली. तिच्या पायथ्याशी शमी वृक्ष दिसला. ते बघूनच त्याला हायस वाटलं. त्याने घोड्याला शमी वृक्षाला बांधले, बरोबर आणलेली शिदोरी खाल्ली, घोड्यालाही खाऊ घातला. मग तो रुपेरी झोपडी शोधू लागला. ती काही त्याला दिसेल. तो निराश होऊ लागला. तेवढ्या त्याचा घोडा किंकाळला. उल्हासने त्याच्याकडे पाहिले आणि त्याला हातीला टाकलेली रुपेरी काठी दिसली. ती त्याने आपटली आणि भुयाराचं दार समोर उघडलं. ते बघून आपण अर्धी लढाई इथेच जिंकलो असं त्याला वाटलं. तो घाईघाईने पुढे गेला. काही अंतरावर त्याला झोपडी दिसली आणि रूपाचा विचार करत करत तो रुपेरी पिंजऱ्याविषयी पार विसरून गेला. सरळ रुपेरी झोपडीत शिरला. तिथे रुपेरी वस्त्र घालले. रुप्याच्या सिंहासनावर रूपा बसली होती. तिच्याकडे संमोहित होऊन उल्हास पाहत राहिला. तू माझा उद्धार करायला आलास, ये माझ्याजवळ बस. इकडे विजय फार चिंतेत पडला. त्याचे दोन्ही भाऊ संकटात होते. तसंच रोहिणीला पाहण्याची भेटण्याची इच्छा सुद्धा तीव्र होऊ लागली. साधूने त्याचं मन वळवण्याचा बराच प्रयत्न केला. मुला, अरे तुझे दोन्ही पराक्रमी भाऊ याच मोहाला बळी पडून प्राणाला मुकले. तू तरी शहाणपणाने वाग आणि घरी परत जा. साधू महाराज, माझे नाव विजय, माझा पराजय शक्य नाही. तू जाण्याचा निश्चयच केलेला दिसतोयस. ठीक आहे, चल तर मग मी तुला रोहिणीच्या महालाची दिशा दाखवतो. मुला, तू सरळ उत्तरेला सुमारे 5 योजने जा. तिथे गेल्यावर तुला एक माळरान दिसेल. तिथे एक तुला विहिरही दिसेल. त्या विहिरीवर तुला एक लोखंडी पोहरा दिसेल. त्याने तू पाणी काढ, पाय धु आणि मगच पुढे जा. काही अंतरावर गेल्यावर तुला 2 झोपड्या दिसतील. एक साधी झोपडी व दुसरी पोलादाची, म्हणजेच लोखंडाची झोपडी. प्रथम तू साध्या झोपडीत जा. तिथे लोखंडाची तलवार आहे. ती तलवार उचल आणि दुसऱ्या झोपडीत जाऊन त्या तलवारीने तू रूपाच्या हातात ती तलवार उडव. असे केल्यास तुला रूपा वश होईल आणि तिच्याबरोबरच तुला अत्यंत उपयोगी व मौल्यवान असे पोलाद देखील मिळेल. जा, यशस्वी भव. विजयने आपल्या घोड्याला साधूचे म्हणणे ऐकवले होतेच. त्याला घेऊन तो निघाला. सुमारे 5 योजने पुढे गेल्यावर त्याला माळरान दिसले. तिथेच एक विहीर होती. पोहऱ्यातून पाणी काढून त्याने आपले पाय धुतले. शिदोरी खाण्यात वेळ न घालवता तो पुढे गेला. साधूने सांगितल्याप्रमाणे त्याला 2 झोपड्या दिसल्या. तो घाईने उतरून लोखंडी झोपडीकडे जाऊ लागला. तेवढ्यात घोडा खिंकाळला आणि विजय भानावर आला. त्याने साध्या झोपडीत जाऊन लोखंडी तलवार घेतली. नंतर लोखंडी झोपडीत प्रवेश केला. तिथे रोहिणी सुंदर लाल वस्त्र परिधान करून लाल सिंहासनावर बसली होती. तिच्या हातात तलवार होती. तिचं सौंदर्य पाहून विजय मंत्रमुग्ध झाला.
पण तिचा आवाज ऐकताच तो भानावर आला. तू माझा उद्धार करायला आला आहेस ना, ये माझ्या जवळ ये, माझ्या जवळ ये. रोहिणी विजयच्या पराक्रमावर शहाणपणावर खुश झाली आणि त्याला घेऊन तिच्या दोन बहिणींकडे म्हणजे सुवर्णा आणि रूपाकडे गेली. तिथे विजयने साधूचे सांगणे आठवून आपल्या दोन्ही भावांची सुटका केली. मग तिन्ही कन्यांना घेऊन ते साधूकडे आले आणि या दयाळू साधूला घेऊनच ते राजमहाली वापस आले. सुवर्णा, रूपा आणि रोहिणीचं लावण्य पाहून सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. प्रतापने खूप सारे सोने तर उल्हासने खूप सारी चांदी आणली होती आणि विजय जवळ पुष्कळ लोखंड होते. घडलेली गोष्ट अथापासून इथपर्यंत साधूने राजाला सांगितली. ती वजीराने आणि इतर दरबारी मंडळींनी सुद्धा ऐकली. वजीरजी, आपल्या सांगण्याप्रमाणे माझी तिन्ही मुलं देशाटन करून परत आली आहेत. आपापल्या पसंतीच्या सुंदर कन्या त्यांच्या संमतीने राजकुमारांशी विवाह तयार आहेत. प्रत्येक राजकुमार मौल्यवान वस्तू सुद्धा घेऊन आला आहे. आता मी वारस कोणाला करायचा याचा निर्णय तुम्हीच द्यावा. महाराज, तिन्ही राजकुमारांना सुखरूप व यशस्वी होऊन आलेलं पाहून डोळ्याचे पारणे फिटले. मी आपल्या दरबारातील विचारी आणि वयोवृद्ध लोकांशी चर्चा केलेली आहे. मग काय निर्णय दिलाय त्यांनी? लवकर सांगा वजीरजी, आमचा अंत पाहू नका. महाराज, सर्वांमते राजकुमार विजय हेच आपल्या गादीला वारस म्हणून योग्य आहे. वा 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 वजीरजी, तुम्ही नेहमीप्रमाणेच योग्य तो निर्णय घेतला. आता देर नसली, चांगला मुहूर्त पा आणि उडवून द्या बार तुझ्या अभिषेकाचा आणि तीन लग्नांचा. कोण आहे रे तिकडे? हत्तीवरून साखर वाटा, राजकुमार विजय यांचा राज्याभिषेक होणार आहे. येथवर गोष्ट सांगून वेताळाने राजाला विचारले. राजा, त्या वृद्ध दरबारांनी सोनं व चांदी आणून देणाऱ्या दोघा वडील मुलांना वारस करण्याची शिफारस न करता विजयलाच वारस करण्याचा निर्णय का घेतला? विजयच्या दोघा भावांना ज्या कामात यश आले नाही त्या कामात त्याला यश आले म्हणून, कि राजा होण्याची त्याच्यात काही विशेष अशी योग्यता होती म्हणून? या सर्व प्रश्नांची उत्तरं माहिती असूनही तू दिली नाहीस तर तुला त्याचा परिणाम माहितीच आहे. तुझ्या डोक्याची 100 शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील. वृद्ध दरबारी मंडळींनी विजयला यश मिळाले किंवा तो आपल्या मोठ्या भावांना सोडवून घेऊन आला या गोष्टींपेक्षा तो व त्याचे भाऊ कोणती वस्तू घेऊन आले या गोष्टीचा विचार केला असावा. कारण परीक्षा त्या गोष्टीचीच होणार असे ठरले होते. सोने चांदी मूल्यवान जरूर आहेत पण देशाच्या रक्षणाच्या व भरभराटीच्या दृष्टीने पोलादच जास्त उपयोगी पडणारा धातू आहे. शेतीला आवश्यक असणारी अवजारे, देशरक्षणासाठी लागणारी शस्त्रसामुग्री हे बनवण्यास पोलादाचीच गरज लागते. विजयने ही फार महत्त्वाची वस्तू आणल्यामुळे दरबारांनी त्याची निवड केली. विजय आपल्या भावांसारखा अधीर उतावळेपणाने वागला नाही, साधूच्या सूचनेप्रमाणे वागला आणि म्हणून त्याला यश मिळाले. राजपुरुषात साहसाबरोबर शहाणपण व धैर्य असावे लागते आणि ते विजय मध्ये होते. अशा तऱ्हेने राजाचे मौन भंग होताच वेताळ प्रेता बरोबर अदृश्य झाला
आणि झाडाला जाऊन लोंबकळू लागला. चांदोबातील गोष्टी, अरे वा, काय चांदोबातील गोष्टी, होय चांदोबातील गोष्टी. चला ऐकूया चांदोबातील गोष्टी.